अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। यंदा स्वामींची 146वी पुण्यतिथी आपण साजरी करणार आहोत। स्वामी भक्त हो, तसं बघितलं तर स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक अहो। एका ब्रह्मांडाला आपण ओळखतो, अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचं स्वामित्व हे स्वामी समर्थांकडे आहे। स्वामी समर्थ म्हणजे काय हो? अजन्म अमर अविनाशी तत्व, गुरुतत्व, जे जन्मालाही येत नाही आणि कधी मरणही पावत नाही। कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे। परंतु तुमच्या आमच्यासारख्या अनंत भक्तांच्या जीवनाचं कोट कल्याण करण्यासाठी, दीन अनाथ भक्तांच्या आर्त हाकेला धावून येण्यासाठी हा परमेश्वर सगुण स्वरूप आपल्यासमोर अवतार धारण करतो। धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापन करण्यासाठी, सज्जनांचं साधू संतांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर या भूतलावर अवतार घेतो। मग अवतार म्हणजे काय? अवतरती इति अवतारा, अव म्हणजे खाली येणे। तुमच्या आमच्या कोटकल्याणासाठी परमेश्वर खाली येतो आणि आपलं निर्गुणत्व, अनंत तत्व आणि व्यापक तत्व ही तीन तत्व संपवून परमेश्वर आपल्यासाठी सगुण साकार रूप धारण करतो, याने पृथ्वीवर अवतार घेतो। मग अवतार घेतला, मनुष्य देह धारण केला, म्हणजे ती लीला, अवताराची लीला त्याला कुठेतरी संपवावी लागते। तसं अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेल्या स्वामी समर्थांनी तुमच्या आमच्या कोट कल्याणासाठी चैत्र शुद्ध द्वितीयेला छेली खेडेग्रामी शके 1071 अवतार घेतला। चैत्र वद्य त्रयोदशी वार मंगळवार बहुधान्य नाम संवत्सर शके 1800 इसवी सन 1878 या दिवशी सायंकाळी साधारण 4:30 सुमाराला स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले। आपलं अवतार कार्य स्वामींनी संपवलं। परंतु हे अवतार कार्य संपवण्यापूर्वी स्वामी समर्थांनी आपले अंतरंग शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर पूर्ण अनुग्रह केला। त्यांना आपल्याकडील चिन्मय पादुका, रुद्राक्षमाळा, दंड, छाटी अशा प्रासादिक चिन्ह त्यांच्याजवळ दिली। अक्कलकोटला मठ स्थापन करण्याची आज्ञा दिली, आपला उत्तराधिकारी बनवलं। आणि बाळप्पा महाराजांनी जे मंदिर स्थापन केलेलं आहे त्याला गुरुमंदिर म्हणतात। 120 वर्षांची जवळपास या ठिकाणी 120 वर्षांची परंपरा या ठिकाणी जवळपास सुरू आहे। बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी मंत्रदीक्षा दिली, अन्नदान कर, गुरुसेवा अखंड चालू राहू दे। स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी अक्कलकोट येथे एक मोठा मठ बांधला, तो म्हणजेच बाळप्पा महाराजांचा मठ। त्याला गुरुमंदिर मठ किंवा चिन्मय पादुका मंदिर मठ म्हटलं जातं। म्हणजे स्वामी समर्थांनी आपलं अवतार कार्य संपवण्यापूर्वी आपले सगळे अधिकार बाळप्पा महाराजांना दिले होते। आणि स्वामींची आपण यंदा 146वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। ही जी तिथी आहे, या तिथीविषयीसुद्धा स्वामींचे अंतरंग शिष्य स्वामी स्वरूप आनंदनाथ महाराज आपल्या एका अभंगात वर्णन करताना म्हणतात, चैत्र वद्य त्रयोदशी पूर्ण अवतार तये दिवशी मंगळवारी सायंकाळी पूर्ण समाधीचे वेळी अक्कलकोटी झाले गुप्त स्वामी राज हे समर्थ खरा भक्तांचा सहकारी शरण जाता तुम्हा तारी आनंद म्हणे भक्तांसाठी उभा आहे तो निकटी उभा आहे तो निकटी आनंद म्हणे भक्तांसाठी। म्हणजेच काय? तर हम गया नाही जिंदा आहे। हे वाक्य आनंदनाथ महाराजांनी आपल्या या अभंगातून आपल्याला समजवून सांगितलेले, हम गया नाही जिंदा आहे, हे स्वामींचं महावाक्य। स्वामी समर्थांनी चैत्र वद्य त्रयोदशीला आपला देह खरं तर अक्कलकोटला ठेवला, आपली लीला संपवली, परंतु हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती जवळपास 146 वर्षांपासून स्वामी समर्थांनी त्यावेळेला पण दिली होती आणि आता पण देत आहेत। तर त्यावेळी घडलेला एक सुंदर प्रसंग आहे। स्वामी समर्थांचे पट्टशिष्य सद्गुरू रामानंद बिडकर महाराज, आपल्या ओंकारेश्वरचा जो घाट आहे, ओंकारेश्वराचं जे मंदिर आहे पुण्याला, त्याच्या बाजूला रामानंद बिडकर, परमपूज्य रामानंद बिडकर महाराजांचा मठ आहे। तर हे परमपूज्य रामानंद बिडकर महाराज स्वामी समर्थांच्या आज्ञेने नर्मदा परिक्रमेत होते आणि ते माहेश्वर येथे असताना स्वामी समर्थांनी समाधी घेतल्याचं त्यांना कळालं। त्यांनी ही बातमी ज्ञानप्रकाश वृत्तपत्रामध्ये वाचली आणि त्यांना अपार दुःख झालं। परंतु त्याच दिवशी रात्री त्यांना स्वामींनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि म्हणाले, मी देह सोडला तरी गेलो नाही बरं का, जिवंत आहे। असं सांगून स्वामी पुढे म्हणाले, जेथून प्रदक्षिणा सुरू केली होतीस ना, तिथेच प्रदक्षिणा पुरी करावी।
ह्या दर्शनानं, या आज्ञेनं, या दृष्टांतानं बिडकर महाराजांना अतीव आनंद झाला, समाधान वाटलं. मातेप्रमाणे सद्गुरू आपल्यावर, आपल्या शिष्यावर किती प्रेम करतात. आणि स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की हम गया नाही जिंदा आहे, याची अनुभूती दिली. आणि बिडकर महाराजांनी आपली ती नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. आता हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती दुसरी बघा. वामनराव राजाराम घोलप पुण्याचे एक स्वामींचे निस्सीम भक्त होते. न्यायालयामध्ये एका खाजगी प्रकरणामध्ये त्यांची चौकशी सुरू होती. आणि त्यांनी काय केलं, ही चौकशी सुरू होती आणि त्यांना अत्तोना दुःख होत होतं, त्रास होत होता. मग त्यांनी काय केलं, स्वामींच्या धावा सुरू केल्या. आणि त्यावेळी स्वामी समर्थांचं वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही सगळी स्वामींची अभयवचन आहे. आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती घोलपांना आली. त्यावेळी स्वामी समर्थांनी त्या ठिकाणी, म्हणजे हे जे वामनराव घोलप होते ते पुण्यात राहतात, आणि त्यावेळेला स्वामी समर्थांनी पुण्यामध्ये प्रगट झाले. म्हणजे त्या दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोटला देह ठेवलेला होता, पण त्याच दिवशी घोलपांच्या घरी स्वामी समर्थ प्रत्यक्ष प्रगट झाले. स्वामींनी त्यांना आश्वस्त केलं की घाबरू नकोस, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे ह्या घोलपांनी अक्कलकोटला पत्र पाठवून चौकशी केली, स्वामींची चौकशी केली, तेव्हा त्यांना असं कळलं की 5 दिवसापूर्वीच स्वामी समाधीस्थ झालेले आहे. त्यावेळेला त्यांना फार दुःख झालं आणि आपल्या भक्तीची प्रचिती स्वामींनी दिली की हम गया नाही जिंदा आहे, आपली भक्ती फळास आली, त्यांना त्याचा आनंद झाला. म्हणजे एकाच वेळी स्वामींनी निलेगाव, जे अक्कलकोटपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असेल, निलेगाव आणि पुणे या ठिकाणी एकाच वेळेला स्वामी समर्थ प्रगट झालेले आहेत. आता दुसरा प्रसंग, गोपाळबुवा केळकर, परमपूज्य गोपाळबुवा केळकर मार्कंडी चिपळूण, म्हणजे ज्यांनी स्वामी समर्थांची, चिपळूणला त्यांची समाधी आहे आणि चिपळूणला यांनी मठ बांधलेला आहे स्वामींचा. आणि ह्या केळकरबुवांनी स्वामींची प्रसिद्ध असलेली बखर लिहिलेली आहे. तर हे परमपूज्य केळकरबुवा ज्या वेळेला त्यांना स्वामींचं समाधीचं वृत्त कळलं, अतोना दुःख झालं. अन्नपाण्याचा त्याग केळकरबुवांनी केला, खूप व्यथित झाले. समाधीच्या 3 दिवसांनंतर स्वामी समर्थ प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांना आश्वासन दिलं. आणि काय सुंदर ओळी स्वामींच्या मुखात होत्या त्यावेळेला, आम्ही नाही गेलो चैतन्य रूपे सर्वत्र संचरलो, निज भक्तासाठी उरलो राहावे निश्चित मानसी. म्हणजे निज भक्तासाठी उरलो, चैतन्य रूपाने आता आम्ही सर्वत्र संचरलेलो आहोत, आम्ही कुठेही गेलेलो नाही आहे. आणि निज भक्तांसाठी, जे माझे अनन्य भक्त आहेत, जे मला शरण आलेले आहेत, त्यांच्यासाठी मी उरलेलो आहे, आपण निश्चिंत राहावं. अशी पोचपावती केळकरबुवांना स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यानंतर 3 दिवसांनी प्रगट होऊन दिलेली. अहो, स्वामी समर्थांचं जे वामनबुवा वैद्यकृत गुरु लीलामृत लिहिलेलं आहे, त्याच्या 44व्या अध्यायामध्ये स्वामी समर्थ एकाच वेळी हैदराबाद, बडोदा, काठेवाडा, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी सगुण रूपात एकाच दिवशी समाधीनंतर प्रगट झाल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजे काय, आम्ही जरी अवतारकार्य, स्वामींनी अवतारकार्य संपवलेलं असलं तरी चैतन्य रूपाने माझ्या निज भक्तासाठी स्मरण करताच मी हजर आहे. कारण की स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतार आहे, प्रत्यक्ष दत्त आहेत. दत्त म्हणजे काय, की स्मरण करताच प्रगट होणारा आणि स्मर्तृगामी असे स्वामी समर्थ तुम्हाला आश्वासन देतात की हम गया नाही जिंदा आहे. अहो, हम गया नाही जिंदा आहे या महावाक्यामध्ये केवढी जादू आहे. नुसतं ऐकलं वाचलं की मानसिक समाधान मिळतं, एक सकारात्मकता येते आणि असं वाटतं की विस्कटलेलंसुद्धा माझं काम आता पूर्ण होणार, माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे, सगळी भीती संपून जाते. मग स्वामींच्या एक एक वाक्याची प्रचिती यायला लागते, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. अहो, आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्यावरती संकट येणारच आहे. आपलं प्रारब्ध कोणालाही, प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. परंतु जर का तुमच्या पाठीशी ही स्वामी माऊली असेल, तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल, स्वामींच्या आज्ञेत तुम्ही असाल, तर ते स्वामींचं जे वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नाही जिंदा आहे, हे तुम्हाला फार मोठी ताकद देऊन जातं. आणि शेवटी तुमचाच विजय होणार आहे. तुमच्या पंखांमध्ये स्वामी आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं बळ देऊन जातात.
हम गए नहीं जिंदा याची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे. एक दुसरा प्रसंग फार सुंदर आहे. स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली होती. स्वामींनी आपल्या सगळ्या वस्तू ज्या होत्या, खरं तर स्वामींची ती लीलाच होती, सगळं विश्वच त्यांचं, सगळं ब्रह्मांड त्यांचं, कुठल्या वस्तू हो. स्वामींनी एका भक्ताकडनं आपल्या वस्तू मागून घेतल्या. काय वस्तू हो? कमंडलू, खडावा, दंड, आणि सगळ्यांना वाटून द्यायला सुरुवात केली. एक बावडेकर नावाचे स्वामींचे भक्त होते. ते स्वामींना म्हणाले, अहो तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य भक्त स्वामींना सर्वसामान्यच समजायचे. त्यांना कुठे माहीत होतं की हे अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळ्या विश्वाची निर्मिती यांनीच केलेली आहे, साधं झाडाचं पानसुद्धा स्वामींच्या आज्ञेशिवाय हलू शकत नाही, हे सर्वसामान्य भक्तांना कुठून कळवायचं. तर ते बावडेकर नामाचे जे भक्त होते ते स्वामींना म्हणाले, अहो स्वामी महाराज, आपल्याजवळ तरी काहीतरी वस्तू ठेवा, कशाला ह्या सगळ्या वस्तू वाटून टाकताय. त्यावेळेला स्वामींनी त्यांना अशी काही शिवी घातली आणि म्हणाले, अरे ही लंगोटी पण माझी नाही रे, मला काय करायच्यात ह्या वस्तू, सगळं वाटून टाकलं स्वामींनी. कोल्हापूरचे स्वामींचे एक निस्सीम भक्त होते, वामनराव कोल्हटकर. स्वामी त्यांना लाडानं वामन्या म्हणायचे, वामन्या असे हाक मारायचे. आणि स्वामीं म्हणायचे, त्यांना खूप वाटायचं की स्वामींना आपल्या घरी न्यावं, जेवू घालावं, खूप त्यांची इच्छा होती. पण स्वामींचं वय आणि प्रकृती बघता स्वामींना ते काही बोलले नाही. एकदा स्वामी त्यांना म्हणाले, काय रे वामन्या, घरामध्ये एवढं धान्य भरून ठेवले, बघा स्वामी कसे मनकवडे होते, आपल्या भक्ताच्या मनामध्ये काय चाललं आहे ते स्वामी अगदी बरोबर हेरायचे. आणि एकदा या वामनराव कोल्हटकरांना स्वामी म्हणाले, अरे वामन्या, घरात भरपूर धान्य भरून ठेवले, मला कधी जेवायला बोलवतंस की नाही. वामनरावांना अतोनात आनंद झाला. महाराज, सगळं तुमचंच आहे हो, तुमची केव्हा इच्छा आहे मला सांगा आणि तुम्ही या की आमच्या घरी जेवायला कोल्हापुरात. आणि स्वामी महाराजांनी सांगितलं, बर असं म्हणतोयस का, चल येतो गुरुवारी, स्वामींचा आवडता वार गुरुवार. आणि माझ्यासाठी बघा स्वामींनी मेनू पण सांगितला त्यांना त्या दिवशी, भाकरी आणि ठेचा करून ठेव. वामनरावांना खूप आनंद झाला आणि आनंदातच आपल्या घरी पोचले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी त्यांच्या बायकोनी सगळी जेवणाची व्यवस्था करून ठेवली. भाकरी, ठेचा, वांग्याचं भरीत, स्वामींनी जसं सांगितलं होतं अगदी तसं. आणि हे दाम्पत्य स्वामींची वाट पाहत बसले. पण काय आश्चर्य की स्वामी एकटेच त्यांच्या घरी आले. स्वामींसमोर सोबत नेहमी भक्त परिवार असायचा, पण त्या दिवशी ते एकटेच होते. वामनरावांनी स्वामींचं मनापासून स्वागत केलं, पाद्यपूजन केलं, बसायला आसन दिलं आणि इकडे तिकडे बघतायत आणि स्वामींना म्हणतात, स्वामी तुम्ही एकटेच, आपला सगळा भक्त परिवार कुठे? स्वामी म्हणाले, काय रे तुला कशाला हव्यात एवढ्या चौकशा, चल भूक लागली आहे जेवायला वाढ. बाईंनी स्वामींना जेवायला वाढलं. स्वामींनी मनसोक्त भोजन केलं, भरभरून आशीर्वाद दिले. आणि वामनरावांना त्यांच्या बायकोला अतीव आनंद झाला. स्वामींची जेवणाची इच्छा जी होती ती पूर्ण केली, स्वामींचे आशीर्वाद मिळाले. पण स्वामी एकटे कसे आले हा विचार काही वामनरावांना स्वस्थ बसू देत नव्हता. मग त्यांनी काय केलं, विचारणा करण्यासाठी एक माणूस आपला अक्कलकोटला पाठवला. आणि तो माणूस परत आल्यावर त्यांनी सांगितलं की अहो स्वामींनी तर मंगळवारीच देह ठेवला होता आणि स्वामी तुमच्याकडे, म्हणजे मंगळवारी देह स्वामींनी समाधी घेतली संध्याकाळी, मधला वार बुधवार गेला आणि गुरुवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी स्वामी समर्थ समाधी घेतल्यानंतर ह्या कोल्हटकरांच्या घरी कोल्हापुरात प्रगट झाले होते. हे ऐकलं मात्र आणि वामनराव भरून पावले. हम गयाने जिंदा आहे याची प्रचिती दिली, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं अभयवचन वाटवलं आणि भरून पावले. अहो चैत्र शुद्ध द्वितीयेला शके 1071 1149 छेलेखेडे ग्रामी स्वामी प्रगट झाले. आणि ह्या सगळ्या त्यांच्या लीला, म्हणजे स्वामींनी आणि देह कधी ठेवला की शके 1800 चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी, म्हणजे 30 एप्रिल 1878 होतं बघा त्या दिवशी दुपारी 4:30 सुमारास अक्कलकोटला स्वामी समर्थांनी जवळपास 21 वर्ष वास्तव्य केलं आणि देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणण्याचं कारण म्हणजे स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही, चैतन्य रूपाने ते आहेतच.
परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडेंना महाराजांनी आपल्या स्वमुखाने सांगितलं होतं की 800 वर्ष झाली, 800 वर्षापासून या देहातनं कार्य सुरू आहे आणि पुढचे 1000 वर्ष कार्य चालू राहणार आहे. शिवाय स्वामींचं वचनच आहे, हम गयाने जिंदा आहे. त्यामुळे स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीत, फक्त आपलं कार्य पडद्यामागून त्यांनी करायचं ठरवलंय. फक्त पडद्याच्या मागे गेले बस इतकंच. संपूर्ण विश्वात स्वामींना कुठल्या निजधामात जाण्याची गरजच नाही. स्वामींनी अगोदर सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेमध्ये स्वामींनी म्हणजे आपली कुठे समाधी बांधायची हे सुद्धा आधीपासून सांगून ठेवलेलं होतं. बुधवार पेठेमध्ये स्वामींसाठी समाधी घेतल्यानंतर कुठे आपण जाणार, म्हणजे चोळप्पाचं घर बरं का ते. बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेमध्ये स्वामी सगळ्या स्वामी भक्तांनी जड अंतःकरणाने स्वामींचा देह तो ठेवला. पण देह ठेवल्यानंतर सुद्धा बाळप्पा महाराज रोज स्वामींना अत्तर लावण्यासाठी गुफेमध्ये उतरत असत. 4 दिवसांनी स्वामींनी डोळे उघडले आणि म्हणाले बस असं सांगितलं. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुफेमध्ये उतरलं नाही आणि त्या गुहेचा दरवाजा बंद करण्यात आला. म्हणजे 4 दिवसानंतरसुद्धा बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी डोळे उघडून सांगितलं, आता अत्तर लावणं बस कर, आता आम्ही समाधी घेतलेली आहे, गुफेचं दार बंद कर, आता आम्ही चैतन्य रूपाने वावर करणार आहोत, हे वचन दिलं. स्वामी समर्थांनी देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलेगा म्हणजे जवळपास 25 किलोमीटर अंतर असेल बघा हे निलेगा. अब त्यांचे एक निस्सीम भक्त होते भाऊसाहेब जागीरदार, त्यांना आम्ही शनिवारी घरी येऊ असं वचन दिलं होतं. मग आता आपल्या भक्ताला दिलेलं वचन तर पूर्ण करायलाच हवं. मग स्वामींनी काय केलं, एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर 5 दिवसांनी स्वामी समर्थ निलेगावच्या वेशीबाहेर प्रगट झाले. ह्या लीलेचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही आले, संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या म्हणजे निलेगावच्या लोकांचं दर्शन झालं आणि सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर ह्या स्वामी ज्या लवाजमासह आले होते त्याच्यासह अचानक कुठेतरी निघून गेले. मग निलेगावच्या लोकांनी काय केलं, स्वामींचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काही स्वामी त्या ठिकाणी शोधूनही लोकांना सापडलेच नाही, कुठे गेले अचानक स्वामी कळलंच नाही. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी काय झालं ह्या खुलाशासाठी की स्वामी गेले कुठे हे कळण्यासाठी या भाऊसाहेब जागीरदारांनी काय केलं, एक माणूस अक्कलकोटला रवाना केला. तो माणूस अक्कलकोटला गेला, परंतु रविवारच्या दुपारच्या दिवशी दुपारी एक घटना घडली. स्वामी जागीरदारांच्या वाड्यामध्ये एकटेच प्रगट झाले आणि या जागीरदारांकडून स्वामी समर्थांनी सगळी पूजा स्वीकार केली, पण स्वामी काही बोलले नाही, मौन बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ ही सगळी पूजा स्वीकार केली, दर्शन दिलं आणि स्वामी समर्थ ह्या जागीरदारांच्या वाड्यामध्ये अदृश्य झाले. आणि इकडे तो अक्कलकोटला गेलेला माणूस होता तो वापस आला आणि त्यांनी सांगितलं की मंगळवारी स्वामींनी समाधी घेतलेली आहे. निलेगावच्या भक्तांना या अतर्क्य स्वामी लीलेचं आश्चर्य वाटून स्वामी प्रेमानं भरून आलं. आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत, भक्तांचा सर्वतोपरी संभाळ प्रेमानं करीत आहेत, पुढेही करतीलच. म्हणजे आपलं अवतार कार्य संपवल्यानंतरसुद्धा स्वामी समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देऊन हम गयाने जिंदा आहे याची वारंवार प्रचिती दिलेली आहे. आज 146 वर्ष स्वामींना समाधी घेऊन झालेले आहेत, परंतु आपल्या निस्सीम भक्तांना स्वामी सतत प्रचिती देत असतात. हा अनुभव प्रत्येक भक्ताने स्वामींची सेवा करून स्वामींची भक्ती करून तो अनुभव घ्यायचा आहे. परमपूज्य केळकर बुवांनी जी बखर लिहिलेली आहे त्या बखरमध्ये स्वामी समर्थांनी जी समाधी घेतली त्या समाधीचं सविस्तर वर्णन ह्या केळकर बुवांनी आपल्या बखरीमध्ये करून ठेवलेलं आहे. फार सुंदररित्या म्हणजे अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य उभं राहतं ते प्रसंग वाचताना. तो प्रसंग असा आहे, स्वामींचे जे सेवेकरी होते ते स्वामींसाठी त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये बिछाना घालायला लागले. त्यावेळेला स्वामींनी काय सांगितलं, आम्हाला बिछाण्यावर निजायचं नाही. शके 1800 चैत्र शुद्ध पौर्णिमा महाराजांना थोडासा ताप आला होता आणि 5 च्या सुमारास थोडासा अमांश पण झालेला होता. तेव्हापासून महाराजांच्या खाण्यामध्ये थोडा फरक पडला होता, बाकी स्नान बोलणं चालणं यामध्ये काही फरक नव्हता. असं कोणी म्हटलं स्वामींना की आज स्नान करू नये,
तर लगेच स्वामींचं उत्तर मिळायचं, मी मेलो तर तुझ्या बापाचं काय गेलं? अक्कलकोटचे डॉक्टर वैद्य, सोलापूरचे डॉक्टर वैद्य येऊन नाडी पाहू लागले, म्हणजे स्वामी म्हणावे आपल्या बापाची नाडी पहा। बाह्य चेहऱ्यावरून स्वामींना काही इजा आहे किंवा बरं नाही असं कोणालाच वाटायचं नाही। मग काय केलं, इतर लोकांनी स्वामींकडनं दानधर्म करून घेतला, कारण की इतर लोकांना स्वामी हे अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, साक्षात दत्तावतारी आहे याची जाणीवच नव्हते। ते स्वामींना सर्वसामान्यच समजायचं आहे। त्यांनी स्वामी महाराजांकडून प्रायश्चित्य करून घेतलं। परंतु चैत्र वद्य त्रयोदशी दोन प्रहरापर्यंत काहीतरी विपरीत घडेल असं अक्कलकोट निवासियांना वाटतच नव्हतं। साधारण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गाई, वासरं, बैल, नंतर घोडी, महाराजांची जी घोडी होती म्हणून जी जी काही जनावरं स्वामी समर्थांनी बाळगली होती ती आपल्यापुढे आणायला सांगितली। तेव्हा मात्र सेवेकरांचा थोडासा धीर सुटला आणि आज्ञेप्रमाणे सगळी जनावरं स्वामींच्या पुढे उभं केली। स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून त्या दिवशी जे काही म्हणून लोकांनी आणलेलं होतं ते सगळं महाराजांनी आपल्या त्या जनावरांना खाऊ घातलं आणि सगळी जी वस्त्र होती महाराजांनी ती जनावरांच्या अंगावर घालायला सुरुवात केली। त्यावेळेला जनावरांच्या ती सगळी गाय, घोडा, वासरू सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं। त्यांना कळलं होतं की आता ही जी माऊली आहे ती आपल्याला आता पुन्हा दिसणार नाही। महाराजांनी मोठ्या प्रेमानं त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि मग स्वामी समर्थ आपल्या तो जो पलंग होता त्या पलंगावर बिछाण्यावर येऊन बसले। लहान मोठी तमाम लोकं त्यावेळी येऊन जमली होती। महाराजांनी आपल्याला टेकून बसण्यासाठी एक तक्क्याची खूण एका सेवेकऱ्याला केली। त्या सरशी त्यांनी काय केलं, एक तक्का स्वामी महाराजांच्या मागे ठेवला आणि स्वामी महाराज तक्क्याला टेकून बसले आणि त्यांनी ढोळे मिटले। डॉक्टर जवळच होते, त्यांनी नाडी पाहिली, तो नाडी मुळीच हाताला लागत नव्हती, निःशेष प्राणवायूचं चलन राहिलं होतं। मग काय विचारता, एकच आकांत उडाला, सगळे सेवेकरी गाईप्रमाणे हंबरडा फोडून महाराज महाराज आता आम्ही काय करावं, कुठे जावं असं म्हणून कोणी कपाळ आपटतो आहे, कोणी जमिनीवर गडबडा लोळायला लागला आहे, कोणी केस उपटतो आहे, कोणी हात जोडून उभा आहे। सर्वांच्या नेत्रांमधनं अश्रुपात व्हायला लागले। धाय मोकलून सगळी रडायला लागले, आई आई, बापा बापा, महाराजा महाराजा, गुरुराया, दत्तात्रेया, श्री स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था, असे अनेक प्रकारचे शब्दोच्चार मोठमोठ्याने चालले होते। कोणी कोणाचं सांत्वन करावं, इतक्यात अकस्मात श्री स्वामी समर्थ दयागण आणि स्वामी समर्थ भक्तांची ही करुणा, त्यांचं ते रुदन ऐकलं आणि स्वामी समर्थांनी डोळे उघडले, प्रेमपूर्वक सगळ्यांकडे बघितलं, त्याबरोबर सर्वांचा गेलेला प्राण परत आला, हाताने खून केली। त्या सरशी सगळा गलबला बंद झाला। सर्वांची दृष्टी स्वामींच्या मुखाकडे होती आणि स्वामी काय सांगतायत अशी सगळ्या उत्सुकतेने सगळेजण स्वामी समर्थांकडे बघायला लागले। त्यावेळेला स्वामी समर्थांनी भगवद्गीतेतला एक श्लोक म्हटला, अनन्य शिंतयंतो मान्ये जनहा पर्युपासते तेषां नित्यांभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। जो माझा अनन्य भक्त आहे, जो मला शरण आलेला आहे, त्याने अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण की त्याचा योगक्षेम आम्ही चालवणार आहोत। स्वामींनी हा श्लोक म्हटला, सगळ्यांना आशीर्वादाचा संकेत करत हात वर केले आणि स्वामी समर्थांनी पुन्हा डोळे मिटले। त्याबरोबर सगळ्यांना स्वप्नासारखा भास झाला आणि पुन्हा रडारड सुरू झाली। महाराज आपला अवतार संपवणार असे कोणालाही वाटलं नव्हतं। जिकडे तिकडे अक्कलकोटभर बातमी पसरली तशी तशी लोकांची गर्दी वाढू लागली। कोणाचाही घरादाराची शुद्ध राहिली नव्हती। महाराज महाराज असा अक्राळ विक्राळ हाकांनी सगळं अक्कलकोट धनानून गेलं। सर्वांना वाटलं की आपला प्राणच गेलाय। असे होऊन ज्या ज्या ठिकाणी समर्थांची स्वारी होती तिकडे सगळीकडे धाव घेऊ लागले तो देखावा। असा काही झाला होता की सगळे लोक त्यावेळी स्वामी रूपनले होते। सर्वांच्या दुःखाचा एकच विषय होता, मग कोणाचे कोणी सांत्वन करायचे हो। त्या तप्त कांचन व तेजपुंज श्री स्वामी समर्थांच्या देहाकडे पाहताच सजीवपणाचा भास होऊन पुन्हा महाराज उठून रोजच्याप्रमाणे बोलतील की काय आशा आशेनं कित्येक लोक श्रींच्या तोंडाकडे भिरीभिरी पाहून काही चळवळ होते की काय म्हणून अंगावर हात फिरवित होते। परंतु काय, ईश्वरी माया अघटित,
शेवटचं श्रींच्या मुखातून अनन्य शिंत इंतो मान हा उपदेश देऊन श्री स्वामी महाराज निजानंदी निमग्न झाले. दोन चार घटकेचा अवकाशामध्ये बाहेर रामा सुतार वगैरे लोकांनी लाकडी विमान तयार केलं. केळीचे काम फुलांनी माळांनी पताकांनी सुशोभित करण्यात आलं. प्रमुख मंडळींनी सगळी तयारी केली. विद्वान शास्त्री मंडळींनी श्री शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक घातला. अलंकार पोशाख महाराजांना घालण्यात आले. शेवटची आरती सगळ्या भक्तांनी मोठ्या गजरात केली. त्यावेळेच्या देखाव्याचं वर्णन करण्यास प्रत्यक्ष सरस्वतीने लेखणी हातात धरली असली पाहिजे. हा सगळा आतला समारंभ आटपतो तो स्वामींच्या इतर भक्तांनी स्वारीची कडेकोट तयारी केली की आता स्वामींची ही जी शेवटची यात्रा निघणार होती त्याची सगळी तयारी करण्यात आली. मग काय, डंका, निशाणं, जरी पटक्यांचे हत्ती, अंबारीचे हत्ती, शृंगारलेले घोडे, घोडेस्वार, पायदळ, तोफा अशा मोठ्या लावाजमानिशी स्वामींची मिरवणूक निघणार होती. सरदार, मानकरी, सेवेकरी आणि स्वामी महाराजांसाठी जे विमान तयार करण्यात आलं होतं, उंच सिंहासनावर मोठ्या थाटामाटामध्ये स्वामींना त्या सिंहासनामध्ये बसवण्यात आलं. असं सुशोभित दारुकाम, नाना प्रकारची वाद्य, भजन, बुक्का, गुलाल उधळेत मोठ्या नामघोषाच्या गजरामध्ये स्वामींची ही शोभायात्रा निघाली. बुधवार पेठेमध्ये सोळप्पाच्या घरानजीक पूर्वीच तिथं एक समाधी बांधून ठेवली होती. वरती पादुकांची स्थापना त्या ठिकाणी होणार होती आणि त्या पादुकांच्या खाली बसण्यासाठी पाषाणाची एक गुहा तयार केली होती. तिथे नेऊन त्या गुहेचं द्वार स्वामी समर्थांसह त्या गुहेचं दार उघडण्यात आलं. त्यामध्ये स्वामी समर्थांना अलंकारासह बसवण्यात आलं. वेदोक्त पूजा करण्यात आली, आरती झाली आणि त्यानंतर त्या समाधीचं द्वार बंद करण्यात आलं. हे सगळे ही शोभायात्रा निघाली. याला म्हणजे स्वामींनी 4:30 संध्याकाळी आपला लीला संपवली होती, समाधी घेतली होती आणि त्याच्यानंतर 4 घटका रात्र झाली. परंतु स्वामींना त्या गुफेमध्ये ठेवण्यात आलं, गुहेत ठेवण्यात आलं, परंतु महाराजांच्या चेहऱ्यावरती काळी मात्र फरक पडलेला नव्हता. टवटवीत, प्रफुल्लित, प्रसन्न असा स्वामींचा चेहरा होता. त्या दिवशी सगळ्या अक्कलकोटमध्ये उदासीनता प्राप्त झाली होती. जिकडे तिकडे बाहेर तार यंत्राद्वारे, टपालाद्वारे सगळीकडे बातमी पोहोचवण्यात आली की स्वामींनी समाधी घेतली, अवतार कार्य संपवले. आणि ज्या ज्या ठिकाणी स्वामींचे भक्त होते, जिथं जिथं ज्याला ज्याला बातमी ही कळेल, त्या सगळ्या भक्तांना अतोनात दुःख होत होतं आणि जो तो अक्कलकोटकडे धाव घेत होता. ज्याला कळलं त्यांनी उपोषणाला बसला. सगळ्यांनी ज्याला कळलं त्यांनी सर्वसंग परित्याग केला. कोणी तीर्थ हिंडण्यास निघून गेले. म्हणजे उदास झाले आणि ही स्वामी आता नाहीत आपल्यामध्ये, आता देहरूपाने नाहीत हे कळाल्यावर ते जे दुःख आहे आपले विविध प्रकारे त्यांच्या भक्तांनी आपल्या कार्यामधनं दाखवायला सुरुवात केली. मग ही जी स्वामींची जी भक्त होती, विखुरलेली होती, ते उदास झाले आणि सगळेजणं स्वामी समर्थ प्रत्यक्ष आता आपल्याला कधी भेटतील, दृष्टांत कधी देतील याची वाट पाहत बसले. आणि स्वामी समर्थांचे जे असे निस्सीम भक्त विखुरलेले होते आणि स्वामी आपल्याला समाधी घेतल्यानंतर सुद्धा भेटतील, दृष्टांत देतील असा त्यांचा भाव होता, उच्चकोटीचा भाव होता, निस्सीम भक्त होते, त्या त्या स्वामी भक्तांना स्वामी समर्थांनी आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर सुद्धा दृष्टांत दिलेले आहे. म्हणजे ज्याची सेवा जशी होती स्वामी रायांच्या दरबारामध्ये, तशी तशी त्यांना स्वामी समर्थांनी फळं दिलेली आहेत. म्हणजे ह्या त्रिगुणात्मक त्रयमूर्तीचा अवतार केवळ भक्तांना तारण्यासाठी, लोककल्याणासाठी, धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापन करण्यासाठी झालेला होता. आणि आपल्या भक्तांचं कोटकल्याण त्यावेळेला स्वामींनी केलं, आजही करत आहे. ते फक्त स्वामींनी जो देह घेतला होता त्या देहाला विश्रांती देण्यासाठी ते समाधीचं लीला स्वामींनी त्या दिवशी केली होती. स्वामी कुठेही गेलेले नाहीत. कालही स्वामी होते, आजही स्वामी आहेत, उद्याही असणार आहेत. कारण स्वामी समर्थ म्हणजे कुणी, ते एक मानव देहधारी जरी असला तरी तुमच्या आमच्यासारखा काही जन्म मृत्यू याचं बंधन स्वामींना नाही. ते अमर, अविनाशी, अजन्मा, अमर अविनाशी अजन्मा अमर तत्व आहे. भक्तांच्या कल्याणासाठी, दीन अनाथांच्यासाठी, साधू सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी स्वामींनी अवतार घेतलेला आहे. आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी सदैव तत्पर आहेत.
आपल्या अनन्य भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्याचा योगक्षेम चालवण्यासाठी स्वामी समर्थ हम गयाने जिंदा आहे. स्वामींचं वचनच आहे की त्याचा, माझ्या निस्सीम भक्ताचा योगक्षेम आम्ही चालवणार आहोत. अहो, स्वामी कुठेच गेलेले नाहीत. ज्याचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याला हम गयाने जिंदाची पावती आजही मिळते, असे हे स्वामी. जसा भाव तसा देव. आम्हीही अनुभव घेतला आहे, आपणही घेतला असेलच. आपणही स्वामींवरची ही निस्सीम भक्ती कायम ठेवायची आहे. पुण्यतिथी खरं बघितलं तर स्वामींनी फक्त ती एक लीला केलेली आहे. स्वामी कुठेही गेलेले नाहीत, स्वामी आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.